वसाहत येथे 44 वसाहत असून देखील मूलभूत सोयीसुविधा ज्या आहेत त्यापासून जर आम्हाला वंचित राहावं लागत असेल तर आम्ही आज पंतप्रधान म्हणतात की बाबा आपण कोणतं वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरं करतोय तर अशा वेळेस आपल्याला 70-75 वर्षानंतरही अधिकृत वसाहतीला जर अशा मूलभूत सुविधांपासून जर वंचित राहावं लागत असेल तर अशा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असेल बेसिक गोष्टीसाठी तर मला असं वाटतं हे लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे असं मला वाटत नाही. त्याचप्रमाणे आता मला दुसरं असं म्हणायचं आहे की बा आजूबाजूचे 2-3 गल्ल्यामध्ये लेनमध्ये रोड झालेले पण ते रोड झालेले असताना नेमका मधल्याच गल्लीमधला रोड कशासाठी का तयार करण्यात आला नाही जेव्हा की त्याची स्थिती आज आपल्या समोर आहे की तुम्ही बघू शकता की ह्या पाण्यामध्ये आता तरी पाणी थोडंसं कमी झालेलं आहे परंतु हे पाणी गुडघ्याच्या वर असतं. तिथं पूर्ण पाणी तुंबलेलं आहे, वाहनांचा त्रास आहे, लोक घसरून पडतात. आम्ही आयुक्त साहेबांना मागेही बऱ्याच नागरिकांनी व्हॉट्सअप जी सुविधा त्यांनी सुरू केलेली आहे त्याच्यावरसुद्धा पत्र दिलेलं आहे, इथला व्हिडिओ टाकले फोटो टाकलेला आहे परंतु त्यांनी त्याची दखल कुठपर्यंत घेतली अद्यापपर्यंत मला त्याची माहिती नाही. परंतु मला निश्चित आशा आहे की जी श्रीकांत साहेब यांचा एक कामाचा आवाका पाहता ते या भागामध्ये निश्चितच ही असलेली समस्या आहे ते सोडवतीलच याबद्दल दुबंत नाही. आणि दुसरं मला असं म्हणायचं आहे की बा ह्या भागासोबतच इथं जटवाडा रोड जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि त्या महत्त्वाच्या भागामध्ये ह्या जटवाडा रोड जवळजवळ 30-35 हजार लोकसंख्या वस्तीची कॉलनीज झालेली आहेत आणि त्यामध्ये जटवाडा रोड हा छोटा पडत असल्या कारणाने ट्रॅफिकची आणि अपघाताची समस्या निर्माण, त्याचबरोबर ह्या रोडवर जवळजवळ 50-60 गावे अवलंबून असल्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळच्या वेळेमध्ये ट्रॅफिकचा प्रचंड त्रास या इथल्या भागातील लोकांना होतो. तो कमीत कमी हा रोड 100 फुटी झाला पाहिजे असं आमचं ह्या भागातील लोकांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं की आयुक्त साहेब यामध्ये निश्चित लक्ष घालतील व प्रश्न सोडवतील. नाव काय आपलं? मी प्राध्यापक शरद सोनवणे. नमस्कार, मनप आयुक्त साहेब, मी होनाजीनगरचा एक सामान्य कार्यकर्ता बोलतोय. गल्ली क्रमांक 2 येथे आम्ही गेल्या 26 वर्षापासून आम्ही टॅक्सेबल आहोत. आम्ही आत्तापर्यंत आपले सर्व प्रकारचे टॅक्स भरलेले आहेत परंतु दुर्दैव हे आहे की आम्हाला आत्तापर्यंत प्रत्येक समस्येपासून वंचित राहावं लागतं, प्रत्येक सुविधांपासून वंचित राहावं लागतं. आमची समस्या ऐकण्यासाठीसुद्धा आपल्याकडे वेळ नाही आहे. आम्ही मागेही आपल्याला आपण जी नवीन सुविधा सुरू केली आहे त्याबद्दल आपले अभिनंदन आहे. आपण खूप चांगले काम करतात, धडाडीने काम करतात, आम्ही आत्तापर्यंत ऐकलेलं होतं. आम्ही त्यानुसार आपल्याला व्हॉट्सअपही केला, आपल्याला फोनही केला, आपण आम्हाला लोकेशन टाका असंही बोललेलं होते. परंतु आम्हाला एक लक्षात येत नाही की आम्ही असं काय पाप केलं आहे. आम्ही 26 वर्षापासून जर का आम्ही टॅक्स भरतोय तर आपण आमच्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे होतं. या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून समस्याचा डोंगर तो उभाच होता. आता सगळीकडे रोड बनत असताना नेमकं आमच्याच गल्लीत येऊन कसं काय टॅक्स संपतो किंवा कसं काय निधी संपतो हे आमच्याही आकलनाच्या आता बाहेर झालेलं आहे. शहरात मंत्रिमंडळाची बैठक होती, त्या बैठकीसाठी 40 कोटी रुपये खर्च झालेत असं आम्ही ऐकलं. त्याच्यामधले कमीत कमी 10-15 लाख रुपये जर का तुम्ही आमच्या गल्लीसाठी दिले असते तर फार बरं झालं असतं. साहेब, आमच्याकडे आमच्या समस्येकडे आमच्या नागरिकांकडे आपण लक्ष द्या एवढंच आमचं सांगणं आहे. जय महाराज. नाव काय आपलं? अशोक गायकवाड. जर महानगरपालिकेने तुमचा हा जो रोड आहे सगळीकडे रोड झाला असं तुम्ही म्हणतात परंतु महानगरपालिकेने जर इथे रोड मंजूर केला नाही किंवा तुमच्या समस्येला दाद दिला नाही तुम्ही काही आंदोलन वगैरे करणार आहात का? हो, आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत. गेल्या 26 वर्षात आम्ही टॅक्स चांगली केलं. वा वा, मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी तुम्ही घेऊन जरा